राज्यशास्त्र विषयातील प्रकरण किती आहेत, त्याचबरोबर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, या दोन घटकांचा आढावा सुरू केलेला होता. काल आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात देखील केलेली होती. आपल्या पहिल्या प्रकरणाचं जे नाव आहे 1991 नंतरचे जग, द वर्ल्ड सिन्स 1991. तर काल या प्रकरणाला आपण सुरुवात देखील केलेली होती, त्यातला काही भाग आपण अभ्यासला होता. काल सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जगाने दोन महायुद्ध अनुभवलेले आहेत. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या काळात घडलं. पहिल्या महायुद्धानंतर दुसरं महायुद्ध हे 1939 ते 1945 या काळामध्ये घडून आलं. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अनुभव टाकून केला. त्यातला एक जनरल नॉलेजचा भाग म्हणून काल मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ज्यावेळेस अमेरिकेची विमाने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अनुभव टाकून परत अमेरिकेला येत होती, समुद्रसपाटीपासून किंवा जमिनी भूपृष्ठापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 11,000 किलोमीटर उंचीवरून हे विमानं अनुभव टाकून पुन्हा अमेरिकेला येत असताना वैमानिकांची एक गोष्ट लक्षात आली. जे विमानाचे चालक आहेत, वैमानिक आहेत, त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की विमानांचा वेग हा कमी होत आहे, तो विमानाचा वेग हा कमी झालेला आहे. म्हणजे त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी हीच गोष्ट आपल्या देशवासियांना, शास्त्रज्ञांना किंवा तज्ज्ञ मंडळींना सांगितली. तर त्यावरती संशोधन झालं आणि त्यामधून एक गोष्ट समजली, ती गोष्ट अशी किंवा एक घटना समजली की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 11,000 किलोमीटरवरती ज्या उंचीवरून ती विमानं जपानकडून अमेरिकेला येत होती, त्याच उंचीवर विरुद्ध बाजूने एक मोठा वाऱ्याचा झोत किंवा वाऱ्याचा प्रवाह सुरू होता आणि त्या वाऱ्याच्या प्रवाहामुळं विमानांचा वेग कमी झालेला होता. त्यालाच जेट स्ट्रीम असं म्हटलं जातं. त्या जेट स्ट्रीमचा खऱ्या अर्थानं शोध लागला असं म्हणावं लागेल. या दुसऱ्या महायुद्धाचा शेवट आता सांगितल्याप्रमाणे अमेरिकेने जपानच्या दोन शहरांवर अनुभव टाकून केला. यामधून अमेरिकेची तांत्रिक, लष्करी आणि आर्थिक सिद्धता झालेली दिसून येते. म्हणजेच अमेरिकेतले अनुभव होते, अमेरिकेकडे प्रबळ असं लष्कर होतं, अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपन्न होता. या अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाचा शेवट केला आणि त्यानंतर अमेरिका जगातली पहिली महासत्ता बनलेली आपल्यास दिसून येते. मग हे दुसरं महायुद्ध जे आहे, हे दुसरं महायुद्ध कोणामध्ये झालेलं होतं? तर दुसरं महायुद्ध काल आपण ब्लॅकबोर्डमध्ये पण अभ्यासलेलं होतं. तर दुसरं महायुद्ध दोन गटामध्ये झालं होतं, एक मित्र राष्ट्रांचा गट आणि दुसरा अक्षराष्ट्रांचा गट. बरोबर, मित्र राष्ट्रांचा गट, अक्षराष्ट्रांचा गट. मग मित्र राष्ट्रांमध्ये कोण होतं? तर मित्र राष्ट्रांमध्ये अमेरिका, सोव्हिएट युनियन याला आपण सोव्हिएट रशिया म्हणतो, त्याच्यानंतर इंग्लंड, फ्रान्स इत्यादी देशांचा त्यामध्ये समावेश होता. तर दुसऱ्या बाजूच्या गटामध्ये अक्षराष्ट्र जे आहेत, या अक्षराष्ट्रांमध्ये कोण होतं? जपान, जर्मनी, इटली. बरोबर आहे, जपान, जर्मनी, इटली इत्यादी देश हे अक्षराष्ट्रांमध्ये होते. एका बाजूला अमेरिकेचा मित्र राष्ट्रांचा गट, दुसऱ्या बाजूला जपान, जर्मनी, इटलीचा अक्षराष्ट्रांचा गट. या दोघांमध्ये हे युद्ध झालं. बरोबर, या दोघांमध्ये हे युद्ध झालं आणि अक्षराष्ट्रांचा पराभव झाला, मित्र राष्ट्रांचा विजय झाला. अमेरिका, सोव्हिएट रशिया, इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रांचा विजय. मग दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका एकमेव महासत्ता निर्माण झाली. त्याच अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या गटापैकी सोव्हिएट रशिया जी आहे, ही रशिया बाहेर पडली आणि सोव्हिएट रशियाने अमेरिकेप्रमाणेच लष्करी, आर्थिक, तांत्रिक
शक्ती संपादन केली तर संपन्नता मिळवलेली दिसून येते या तिन्ही क्षेत्रांमध्ये. त्यामुळं जगाची विभागणी खऱ्या अर्थानं दोन गटामध्ये झालेली दिसून येते. एक पहिली महासत्ता म्हणजे अमेरिका आणि दुसरे सोव्हिएत युनियन बाहेर पडून सोव्हिएत युनियन सुद्धा जगामध्ये दुसरी महायुद्ध सत्ता बनलेली दिसून येते. त्यामुळं पहा जगाची विभागणी ही दोन गटामध्ये झाली. मग जगावरती वर्चस्व कोणाचं, जगावरती वर्चस्व कोणाचं, अमेरिकेचं की सोव्हिएत रशियाचं, यामधून वेगवेगळ्या प्रदेशांवरती नियंत्रण किंवा वर्चस्व ठेवण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा सुरू झालेली दिसून येते. आणि या स्पर्धेतूनच दोघांमध्ये त्या ठिकाणी ताणतणाव निर्माण झालेला पाहावयास मिळाला. मग ताणतणाव म्हणून की या दोन्ही महासत्ता ज्या आहेत सक्षम होत्या लष्करी आर्थिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून या दोन्ही महासत्तांमध्ये कधीही युद्ध होऊ शकत होतं. परंतु या दोन्ही महासत्तांनी समोरासमोर येऊन युद्ध करण्याचं टाळलं. मग ताणतणाव होता. या ताणतणावालाच अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोघांमध्ये जो ताणतणाव होता या ताणतणावालाच एक संकल्पना वापरण्यात आली. ती संकल्पना म्हणजेच शीतयुद्ध. मग शीतयुद्ध म्हणजेच काय? व्हॉट इज मीन बाय कोल्ड वॉर? आपण शीतयुद्धाची संकल्पना काल अभ्यासलेली आहे, स्पष्ट देखील केलेली आहे. मग शीतयुद्ध म्हणजेच काय त्याची व्याख्या आपण रिपीट करूया. शीतयुद्ध म्हणजेच अशी युद्धजन्य परिस्थिती की ज्यात कधीही प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होऊ शकते. शीतयुद्ध म्हणजेच अशी युद्धजन्य परिस्थिती की ज्यात कधीही युद्धाला सुरुवात होऊ शकते. म्हणजेच पहा, अशी परिस्थिती दोन महासत्तांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की दोघांमध्ये कधीही ठिणगी पडून युद्धाला सुरुवात होऊ शकते. किरकोळ विषय जरी किंवा विरोध निर्माण झाला, संघर्ष झाला, तरी त्यामधून तिसरं महायुद्ध होऊ शकतं. पण या दोन्ही महासत्ता हुशार होत्या आणि निश्चितच जगाचं कल्याण म्हणून, जगाचं त्या ठिकाणी प्रार्थना म्हणूया, जगाचं नशीब म्हणूया आपण, की या दोन्ही महासत्तांनी समोरासमोर येऊन युद्ध करायचं टाळलं नाहीतर विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये तिसरं महायुद्ध घडून आलं असतं. आणि तिसरं महायुद्ध झालं असतं तर जगातले वे देश या दोन महासत्तांच्या पाठीमागं, दोन महासत्तांच्या गटात ओढले गेले असते. आणि निश्चितच अण्वस्त्रांचा वापर झाला असता कदाचित आत्ताचं जग हे वेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालं असतं. म्हणजेच तुम्ही आम्ही आज इथं असतो की नसतो हे निश्चितच तुम्हाला मला माहीत नसतं. म्हणजेच एकंदरीत दोन्ही महासत्ता हुशार होत्या असं आपण म्हणूया. जगाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही महासत्तांनी आपापला मधला जो काही एकमेकांबद्दल असणारा द्वेष जो आहे हा द्वेष त्या ठिकाणी गुळून घेतला, त्या ठिकाणी त्याच्यावरती संयम ठेवला, रागावरती कंट्रोल केलं आणि तिसरं महायुद्ध टळलं असं म्हणावं लागेल. म्हणजे दोन्ही महासत्तांमध्ये ताणतणाव जरी असला तरी दोघांमध्ये मात्र युद्ध झालेलं, समोरासमोर रणांगणावरती मैदानावर युद्ध झालेलंच नाही. त्यालाच म्हणतात कोल्ड वॉर, शीत युद्ध. म्हणजेच पुन्हा एकदा रिपीट करतो, शीतयुद्ध म्हणजेच काय? तर शीतयुद्ध म्हणजेच अशी युद्धजन्य परिस्थिती की ज्यामध्ये प्रत्यक्ष युद्धाला कधीही सुरुवात होऊ शकते. काल आपण या मुद्द्यापर्यंत येऊन थांबलेलो होतो. आपल्याला आज पुढच्या मुद्द्याचा विचार करायचा आहे. काल पुढचा मुद्दा आपण सांगितला होता आणि काल आपण वेळ्यावेळी थांबलेलो होतो. पुढचा जो पॉईंट होता शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा आढावा. आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये 1991 जग हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एकच मुद्दा आहे, मेन टायटल एक आहे, त्याच्यामध्ये 5 उपमुद्दे आहे, तर तेही मेन टायटल आहे. म्हणजेच याच्याशी निगडीतच पहिल्या टॉपिकवरती सगळे प्रश्न असणार आहेत. जरी ब्रॉड क्वेश्चन आला तरी याच 5 मुद्दे विचारू शकणार आहे. त्याच्यामुळे एकच मेन मुद्दा जर कव्हर केला तर आपल्या सगळ्या चॅप्टरचा अभ्यास होऊन जातो आणि मार्क मिळायला निश्चितच फायद्याचा ठरतो. तर तो मुद्दा आहे शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा आढावा. त्याला दुसऱ्या टायटलला म्हटलं जातं शीतयुद्धाचे परिणाम
बरोबर आहे, इम्पॅक्ट्स ऑफ कोल्ड वॉर काय आहे, शेती त्याचे परिणाम एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाच परिणाम लिहिले आहेत. पैकी पहिला जो परिणाम आहे तो शीतयुद्धाचा अंत, शीतयुद्धाचा शेवट, शीतयुद्धाचा शेवट किंवा अंत, शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, आणि नव्या राष्ट्रांचा उदय, शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. त्यानंतर दुसरा जो परिणाम आहे किंवा घटना जी आहे, एकध्रुवीयतेचा उदय, एकध्रुवीयतेचा उदय. त्यानंतर तिसरा परिणाम आपल्याला सांगता येईल, मानवी हक्क आणि मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. चौथा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच दहशतवाद, चौथा परिणाम दहशतवाद. आणि पाचवा जो परिणाम आहे तो घटना आहे बहुध्रुवीयता, बहुध्रुवीयता, बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद, प्रादेशिकतावाद, प्रादेशिकतावाद, प्रादेशिकतावाद ही मुद्दे आहेत पाच, बरोबर. शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा आढावा किंवा अभ्यास, आणि त्यालाच दुसरं टायटल जे आहे ते म्हणजे शीतयुद्धाचे परिणाम. एकूण किती परिणाम आहे, किती घटना आहे, शीतयुद्धोत्तर काळातल्या ज्या आहेत त्या पाच घटना आहेत, पाच घटनांमध्ये सगळं बसवलेलं आहे, त्याने समाविष्ट केलेला आहे, विभाजित केलेलं आहे असं आपण म्हणूया. पहिली घटना, पहिला परिणाम शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. दुसरी जी घटना आहे ती म्हणजेच एकध्रुवीयतेचा उदय. तिसरी घटना आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. चौथी घटना ज्यामध्ये आपल्याला सांगताय ती म्हणजेच दहशतवाद, टेररिझम. आणि पाचवी घटना जी आहे ती म्हणजेच बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद, मल्टीपोलॅरिटी आपण म्हणतो, आणि रिजनॅलिझम ज्याला आपण म्हणतो बहुध्रुवीयता आणि त्या ठिकाणी प्रादेशिकतावाद. तर मित्रांनो आपल्याला आत्ता जर पहिल्या मुद्द्याला सुरुवात करायची, पहिल्या मुद्द्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पुढचे जे परिणाम आहेत ते परिणाम सध्या बाजूला ठेवूया आपण, आणि पहिल्या मुद्द्याचा सविस्तर आणि सखोल अभ्यास त्या ठिकाणी आपण करणार आहोत. काय पहिला मुद्दा, शीतयुद्धाचा शेवट, पहिला परिणाम शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. त्याला इंग्रजीमध्ये असं म्हणलं जातं End of Cold War, End of Cold War and Rise of New States, Rise of New States, okay? Chitayudhacha Shevat, End of Cold War and Navaratnacha Uday means Rise of New States, barobar? Rise of New States. मग याच्यामध्ये आपला मुद्दा विचार घ्यायचा आहे की शीतयुद्ध घडलं, शीतयुद्ध कधी घडलं, दुसऱ्या महायुद्धापासून शीतयुद्धाला सुरुवात झाली, बरोबर आहे. दुसरं महायुद्ध कधी संपलं, 1945, 1945 ते 1991 हा जो कालावधी आहे, हा जो कालावधी, हा कालावधी शीतयुद्धाचा कालावधी संबोधला जातं किंवा शीतयुद्धाचा काळ म्हणजे हा कालावधी कसा काय, तर दुसरं महायुद्ध संपलं, पहिली महासत्ता बनली अमेरिका, सोव्हिएत युनियन मित्रगटांमधून बाहेर पडले, सोव्हिएत युनियनने त्या ठिकाणी संपन्नता, आर्थिक, लष्करी, तांत्रिक क्षेत्रात यश मिळवलं, संपादन केलं, सोव्हिएत युनियन, सोव्हिएत रशिया दुसरी महासत्ता बनली, बरोबर आहे. या दोन महासत्तांमध्ये ताणतणाव होता, हा ताणतणाव कुठपर्यंत होता, म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून वर्ष दिलेलं आहे, दुसऱ्या महायुद्धापासून ते सोव्हिएत रशियाचं, सोव्हिएत युनियनचं विघटन होईपर्यंत हा ताणतणाव असाच होता असं आपल्याला आवर्जून सांगता येतं. म्हणजे हा शीतयुद्धाचा काय झाला, काळ झाला,
या शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन गटात केली, बरोबर आहे? जगाची विभागणी शीतयुद्धाने, बरोबर आहे? दोन गटात जगाची विभागणी केली. एक पहिला गट हा अमेरिकेचा गट ठरला आणि दुसरा जो गट आहे तो म्हणजे सोव्हिएत रशियाचा गट ठरला, बरोबर आहे? शीतयुद्धाने जगाची विभागणी किती गटांमध्ये केली, किती भागांमध्ये केली? तर दोन भागांमध्ये केली. पहिला भाग तो म्हणजेच अमेरिकेचा गट, बरोबर आहे? पहिला गट अमेरिकेचा गट आणि दुसरा गट जो आहे तो म्हणजे सोव्हिएत रशियाचा, सोव्हिएत युनियनचा गट. मग जगाची विभागणी दोन गटामध्ये केलेली होती, याला एक नवीन संकल्पना वापरली दिसून येते, ती म्हणजेच द्विध्रुवीयता. ती म्हणजेच द्विध्रुवीयता. ही ती संकल्पना आहे, बरोबर आहे? द्विध्रुवीयता म्हणजेच काय? तर थोडक्यात आपल्याला सांगता येईल की शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन गटांमध्ये केली, एक गट अमेरिकेचा, दुसरा गट सोव्हिएत रशियाचा, म्हणजे सोव्हिएत युनियनचा. शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन गटात केली, त्यालाच द्विध्रुवीयता असे म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? द्विध्रुवीयता, बरोबर आहे? आता इथं द्वि आणि ध्रुव हे दोन शब्द वेगवेगळे आहेत, द्वि आणि ध्रुव, बरोबर आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो त्यामुळे पृथ्वी ग्लोबचा जर विचार केला, पृथ्वीच्या ग्लोबचा जर विचार केला, हा पृथ्वी ग्लोब आहे असा आपण विचार घेऊया. मग पृथ्वीला, भूगोलामध्ये दोन ध्रुव आहेत, याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो आणि याला आपण दक्षिण ध्रुव, बरोबर आहे? पृथ्वीची विभागणी खऱ्या अर्थ पृथ्वीला ध्रुव किती? दोन. एक नॉर्थ पोल, बरोबर आहे? उत्तर ध्रुव आणि दुसरा साऊथ पोल, दक्षिण ध्रुव, बरोबर आहे? म्हणजे जसे पृथ्वीला दोन ध्रुव, तसंच शीतयुद्धाने काय केलं? शीतयुद्धाने या संपूर्ण जगाची वाटणी, विभागणी दोन गटांमध्ये केली. द्वि म्हणजेच काय? तर द्वि म्हणजेच दोन, बरोबर आहे? द्वि म्हणजेच दोन. शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन गटात केली, एक म्हणजेच अमेरिका आणि दुसरा म्हणजे सोव्हिएत रशिया. या दोन गटात भल्ल विभागणीलाच काय म्हटलं गेलेलं आहे? द्विध्रुवीयता. काय म्हटलेलं आहे? द्विध्रुवीयता म्हटलेलं आहे. पण 1991 मध्ये काय झालेलं आहे? तर 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं झालेलं आहे विघटन. ओके, सोव्हिएत रशियाचं काय झालेलं आहे? विघटन झालेलं दिसून येतं. मग सोव्हिएत रशियाचं विघटन झालं कशामुळे झालं हा भाग आपण नंतर घेणारच आहोत. फक्त थोडक्यात सांगतो की सोव्हिएत रशियाचं विघटन होण्यापाठीमाग सोव्हिएत रशियाचं अंतर्गत वातावरण कारणीभूत ठरलं. अंतर्गत त्या ठिकाणी परिस्थिती कारणीभूत ठरली. वातावरण जॉग्राफी किंवा भौगोलिकच्या भाषेमध्ये हवामान नाही, तर अंतर्गत परिस्थिती जी आहे ती सोव्हिएत रशियाच्या विघटनास कारणीभूत ठरलेली. कारण सोव्हिएत रशिया हा साम्यवादी देश आहे. कोणत्या विचारसरणीचा देश आहे? सोव्हिएत रशिया साम्यवादी विचारसरणी. आणि जर साम्यवादाचा विचार केला, सोव्हिएत रशिया या सोव्हिएत रशियामध्ये विचारसरणी आहे साम्यवादी विचारसरणी. आणि साम्यवादी विचारसरणीमध्ये व्यक्तीपेक्षा देश महत्वाचा आहे. व्यक्तीपेक्षा देश महत्वाचा मानला जातो. जे काही करायचे ते कोणासाठी? देशासाठी. व्यक्तीसाठी काहीच नाही. देशाची जमीन देशाच्या नावावर, व्यक्तींच्या नावावर नाही. हे साम्यवादामध्ये आहे. व्यक्तीपेक्षा देश महत्वाचा आहे. इथे व्यक्तीपूजन नाही. त्याउलट परिस्थिती लोकशाहीचा जर विचार केला, तर लोकशाहीमध्ये परिस्थिती मात्र उलट आहे. लोकशाहीमध्ये
देशापेक्षा व्यक्ती महत्त्वाची मानली जाते, देशापेक्षा व्यक्ती महत्त्वाची मानली जाते, देशापेक्षा व्यक्ती महत्त्वाची मानली जाते। आपण उदाहरणार्थ आपण लोकशाही पक्षामध्ये राहतो बरोबर, आपण आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, आपल्या लोकशाहीमध्ये व्यक्ती पूजा केली जाते, देशापेक्षा व्यक्तीला महत्त्व दिलं जातं। तर साम्यवादी देशांमध्ये व्यक्ती महत्त्वाची नाही, व्यक्तीने जे काय करायचं ते देशासाठी फर्स्ट प्रायोरिटी गोज टू नेशन बरोबर, पहिली प्रायोरिटी कशाला दिली जाते ते राष्ट्राला देशाला दिली जाते आणि नंतर दुसरी प्रायोरिटी ही व्यक्तीला। त्याच्यामुळं साम्यवादी विचारसरणीमध्ये जे काही अंतर्गत व सोव्हिएत रशियामध्ये जे अंतर्गत परिस्थिती निर्माण झाली त्या अंतर्गत परिस्थितीवर 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालेलं दिसून, 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालेलं दिसून। मग सोव्हिएत रशियाचं विघटन झालं त्याचं थोडक्यात कारण मी तुम्हाला सांगितलं की सोव्हिएत रशियाची अंतर्गत परिस्थिती ही त्या ठिकाणी हलाकीची होती आणि त्या परिस्थितीमधूनच सोव्हिएत रशियाचं विघटन झालेलं दिसून। पण सोव्हिएत रशियाचं विघटन होण्याच्या पूर्वीची एक घटना आहे, सोव्हिएत रशियाचं विघटन होण्याच्या पूर्वीची एक गोष्ट आहे, एक घटना आहे, 1989 मधली घटना आहे, 1989 मधली घटना आहे की 1989 मध्ये पूर्व युरोपमध्ये 1989 मध्ये पूर्व युरोपमध्ये क्रांती घडून आलेली दिसते बरोबर, क्रांती 1989 मध्ये पूर्व युरोपमध्ये काय घडून आले, क्रांती घडून आले। मग या क्रांतीने आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन प्रवाह निर्माण केलेले दिसून येतात बरोबर, 1989 मध्ये म्हणजे सोव्हिएत रशियाचं विघटन होण्याच्या आधी दोन वर्षाचा कालावधी आहे, 1989 आणि 1991। 1989 मध्ये घटना आहे की पूर्व युरोपमध्ये घडून आलेली जी क्रांती आहे, घडून आलेली जी क्रांती आहे त्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन प्रवाह निर्माण केले। मग आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन प्रवाह कोणकोणते आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधातील दोन प्रवाह, कोणकोणते प्रवाह आहेत, पहिला जो प्रवाह तो प्रवाह म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर, स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह होतो, वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह, हा झाला पहिला प्रवाह 1989 मध्ये पूर्व युरोपमध्ये जी क्रांती घडून आली त्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती दोन प्रवाह त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात। त्यातला पहिला प्रवाह जो आहे तो म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह, आणि दुसरा प्रवाह जो आहे दुसरा प्रवाह म्हणजे द्विध्रुवीयतेचा असतो, ओके, म्हणजे दोन प्रवाह द्विध्रुवीयतेचा असतो। द्विध्रुवीयता कुठं निर्माण झालेली होती, शीतयुद्धाच्या काळामध्ये कसा अर्थ झाला पाहूया। तत्पूर्वी आपण पहिला जो प्रवाह स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह थोडक्यात आपल्याची माहिती घेऊया। स्वयंनिर्णय याच्यामध्ये दोन शब्द प्रयोग आहे, स्वयं म्हणजे स्वतः, निर्णय
निर्णयाच्या मधला मूळ शब्द काय आहे? निर्णय म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. स्वयं निर्णय म्हणजेच काय? स्वतःचे निर्णय स्वतः घेणं. बरोबर. जसं उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, जसं उदाहरणार्थ तुम्ही इयत्ता 10वीला चांगल्या मार्काने पास झालेला आहात. बरोबर. चांगले मार्क्स म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हे संपादन इयत्ता 10वीला केलेलं आहे. पण 10वीनंतर वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत शिक्षणाच्या, वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, वेगवेगळ्या शाखा आहेत. उदाहरणार्थ पारंपरिक जे आहेत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्यवसाय अभ्यासक्रम, ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत. ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत, कोणत्या शाखेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे, कोणत्या शाखेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे हे आपल्याला माहीत नसतं. पालक काय करतात, तुमचे माझे पालक काय करतात की आपल्याला सांगतात की बाबा 10वी पास झाल्यानंतर एवढ्या एवढ्या ब्रँचेस आहेत, एवढ्या एवढ्या शाखा आहेत, ह्या शाखेने गेल्यानंतर असं करता येतं, ह्या शाखेने अभ्यास केल्यानंतर किंवा प्रवेश घेतल्यानंतर असं भविष्यकाळात करता येतं, किंवा तिसऱ्या शाखेने गेल्यानंतर असं असं करता येतं. बरोबर. मग ते आपल्यावरती सोडतात, आपले पालक आपल्यावरती सोपवितात निर्णय घ्यायचं, तरी आपल्यावर ठेवतात की तुला यापैकी किंवा तुम्हाला यापैकी काय बनायचंय, कोणत्या शाखेला जायचंय हे तुम्ही निर्णय घ्या. बरोबर. म्हणजेच पहा, पालकांनी फक्त दिशा दाखवून दिली, त्या त्या विद्याशाखांची माहिती दिली, त्या त्या फॅकल्टीची माहिती दिली, काय होता येतं हे पण सांगितलं मात्र निर्णय कोणाला घ्यायचा आहे, तर तुम्हाला घ्यायचा आहे विद्यार्थी म्हणून, तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा. बरोबर. म्हणून स्वयं निर्णय. तुम्ही काय करता, ओके मला एक उत्कृष्ट अधिकारी व्हायचा आहे, क्लास वन ऑफिसर व्हायचं आहे. मग क्लास वन ऑफिसर जर व्हायचं असं तर त्या ठिकाणी कॉमर्स आणि सायन्सपेक्षा आर्ट्सला जाणं किंवाही चांगलं. त्याचं कारण काय की आर्ट्समधून गेल्यानंतर आर्ट्सचे जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, हे विषय स्पर्धा परीक्षेला महत्त्वाचे विषय आहेत, आणि हे महत्त्वाचे विषय फक्त आर्ट्सलाच शिकवले जातात, कॉमर्स सायन्सला नाहीत. त्याच्यामुळं जी मुझ्या विद्यार्थ्यांचं टार्गेट उद्दिष्ट स्पर्धा परीक्षा आहे, ती मुलं, हुशार मुलं आवर्जून कलाशाखेला प्रवेश घेतात. म्हणजेच आपले पालक आपल्याला विविध विद्याशाखांची माहिती देतात, आणि विविध विद्याशाखांची माहिती देऊन आपला निर्णय आपल्याला घ्यायला सांगतात. त्यालाच म्हणायचं स्वयं निर्णय. बरोबर. त्यालाच म्हणायचं स्वयं निर्णय. बऱ्याच वेळा काय होतं की जर बळजबरीने पालकांनी एखाद्या मुलाचं, एखाद्या फॅकल्टीला ऍडमिशन घेतलं एखाद्या विद्यार्थ्याचं पालकांनी, तर तो मुलगा किंवा ती मुलगी सहज म्हणते की बाबा तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं, मला ती प्रवेश, ती फॅकल्टी आवडत नाही, मला त्या बाजूला जायचंच नव्हतं, मला दुसऱ्या फॅकल्टीला जायचं होतं. अशा वेळेस निश्चितच एक प्रकारचं अपयश आहे असं म्हणावं लागेल. याचा अर्थ त्या मुलाला स्वयं निर्णयाचा अधिकार होता का, आहे का? निश्चितच नाही. असो विद्यार्थी मित्रांनो, मूळ मुद्द्यावरती येऊया. मी आता तुम्हाला स्वयं निर्णयाचा अर्थ चांगलाच समजला असं अशी अपेक्षा करतो. स्वयं निर्णय म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणं. मग स्वयं निर्णयाच्या हक्कावर आधारित, बरोबर, स्वयं निर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह. बरोबर आहे. प्रत्येक वंशाच्या, बरोबर आहे, जाती, धर्म, वंश असेल, प्रत्येक वंशाच्या लोकांना स्वतःच्या वंशाचा अभिमान असतो. जात म्हणूया, त्याच्यानंतर भाषा म्हणूया, त्या प्रदेशाच्या लोकांना म्हणूया, तसंच वंशाच्या म्हणूया, त्या वंशाच्या लोकांना आपल्या वंशाचा निश्चित अभिमान असतो. आणि आपला वंश श्रेष्ठ आहे, आपल्या वंशाला आपल्या वंशाच्या संदर्भात निर्णय घ्यायचा अधिकार आहे. एकाच वंशाची लोक, त्या एकाच वंशाच्या लोकांमध्ये लवकर एकजूट निर्माण होते, लवकर एकतेची भावना निर्माण होते, आणि त्यामुळे तिथून पुढचे निर्णय घेणं त्या ठिकाणी सोपं जातं. म्हणून स्वयं निर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवाद. बरोबर आहे. जिथं आपण एक आहोत, मग वंशामुळे आपण एक होऊ शकतो, जातीमुळे आपण एक होऊ शकतो,
धर्मामुळे होऊ शकतो, एकाच प्रदेशातल्या गुणामुळे म्हणून एक होऊ शकतो, आपली भाषा समान आहे या कारणामुळे देखील आपण एक होऊ शकतो, आपला इतिहास संस्कृती एक सारखा आहे, इतिहास समान आहे या गोष्टीच्या माध्यमातून देखील आपण एक होऊ शकतो. इथं वांशिक राष्ट्रवाद आहे. राष्ट्रवादाची भावना कशामुळे निर्माण झाली, आपण एक आहोत कशामुळे निर्माण झाली, तर वंश. वांशिक मध्ये मूळ शब्द जो आहे तो तर वंश आहे. आपण एकाच वंशाच्या आहोत आणि एकाच वंशाच्या पालकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होते आणि वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा धरलेला आग्रह. बरोबर आहे. म्हणजे दोन प्रभाव जे आहेत आंतरराष्ट्रीय संवादातील 1989 पूर्व युरोपमध्ये किंवा युरोपमध्ये घडून आणल्या कारणाने. बरोबर. पहिला प्रभाव स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा. आणि दुसरा जो प्रभाव आहे, दुसरा प्रभाव म्हणजे द्विभेदतेचा अस्त. अस्त म्हणजेच शेवट. बरोबर. द्विभेदतेचा अस्त. दोन ध्रुव. मग अशी तुम्हाला पृथ्वीचा ग्लोब, पृथ्वीचा त्याला नकाशात मी तुम्हाला काढून दाखवलेला होता, तर त्याचे दोन ध्रुव जे मग अशी आपण सांगितले जनरल ग्लोबलमध्ये भूगोलामधले, एक उत्तर ध्रुव नॉर्थ पोल, दुसरा दक्षिण पोल साऊथ ध्रुव. बरोबर. दक्षिण ध्रुव साऊथ पोल. पण इथं दुसऱ्या महायुद्धानंतर पृथ्वीवर किंवा जगामध्ये दोन ध्रुव निर्माण झाले होते. ते दोन ध्रुव म्हणजे एका बाजूला अमेरिका, दुसरा ध्रुव होता तो म्हणजे सोव्हिएत रशिया. मग या दोन ध्रुवांचं त्या ठिकाणी आपण जगा दोन ध्रुवांनी जगाची विभागणी, दोन ध्रुवांमध्ये जगाची विभागणी झालेली होती, वाटणी झालेली होती. मात्र हे दोन प्रवाहांपैकी एक प्रवाह जो आहे, एक प्रवाह तो म्हणजेच द्विध्रुवीयतेचा अस्त. आणि द्विध्रुवीयता कोणती, तर पहिला ध्रुव होता एक अमेरिका, दुसरा ध्रुव होता तो म्हणजे सोव्हिएत रशिया व सोव्हिएत युनियन. आणि इथंच आपण थोडक्यात आढावा घेतला होता की दुसरा ध्रुव जो आहे तो म्हणजे सोव्हिएत रशिया. त्या सोव्हिएत रशियाचं 1991 मध्ये काय झालेलं आहे, विघटन. कोणता विघटन झालंय, 1991 मध्ये रशियाचं सोव्हिएत रशियाचं सोव्हिएत रशियाचं झालेलं आहे विघटन. सोव्हिएत रशियाचे विघटन झालेले कधी, 1991. बरोबर. 1991 मध्ये काय झालं, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. मग सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर जगामध्ये फक्त एकच ध्रुव अस्तित्वात राहिला, तो म्हणजेच अमेरिका. बरोबर. जगामध्ये एकच ध्रुव अस्तित्वात राहिला, तो म्हणजेच अमेरिका. मग अमेरिका एक ध्रुव निर्माण राहिला, त्याचबरोबर आपलं बाकीच्या घटकांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मग ही पूर्व युरोपमध्ये क्रांती का घडून आली. बरोबर. त्या पूर्व युरोपमध्ये 1900 क्रांती घडण्याला अनेक कारण असू शकतात. कारणांशिवाय क्रांती घडू शकत नाही. कारण संबंधित जे काही कायदे आहेत, नियम आहेत, संबंधित सरकार आहे, चुकीची धोरणं आहेत, अशा अनेक घटकांच्या मुळे देशादेशांमध्ये क्रांतीची बीज रोवली जाऊ शकतात, क्रांती घडून येऊ शकते. मग पूर्व युरोपमध्ये 1989 मध्ये क्रांती घडून आली. ही क्रांती कोणी घडून आली, ही क्रांती कोणी घडवली, त्याच्यानंतर कशासाठी घडविली हे पण आपल्याला सांगता येईल. पूर्व युरोपमध्ये क्रांती कोणी घडून आणली, तर मध्यम वर्गाने क्रांती घडून आणलेली. कोणी घडून आणली, मध्यम वर्गाने. बरोबर. मध्यम वर्गाने. तर विद्यार्थी मित्रांनो, ढोबळमानाने समाजामध्ये आपण तीन स्तर बघतो. एक श्रीमंतांचा, मधला मध्यम वर्गाचा, आणि तिसरा त्या ठिकाणी गरीबांचा. श्रीमंत, मध्यम वर्ग आणि गरीब हे तीन स्तर आहेत. या तीन स्तरापैकी ढोबळमानाने आपण म्हणूया तीन स्तर आहे, आर्थिक स्तरावरती म्हणूया तीन स्तर आहे, आर्थिक घटकाच्या तीन स्तर आहेत. त्यापैकी मध्यम वर्गाने ही 1989 मधील पूर्व युरोपमधील क्रांती घडून आणलेली दिसून येते. मग ही क्रांती कशासाठी, कोणी, उत्तर आहे मध्यम वर्गाने. पूर्व युरोपमध्ये मध्यम वर्गाने. त्याच्यानंतर कशासाठी, बरोबर,
कशासाठी ही क्रांती घडून आलेली आहे? तर क्रांतीच कारण आहे अधिक स्वातंत्र्य. ही क्रांती घडून आलेली आहे अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य. आर्थिक स्थैर्य यासाठी, आर्थिक स्थैर्य यासाठी. पूर्व युरोपमध्ये मध्यम वर्गाने 1989 काळामध्ये क्रांती का घडून आणली? कारण पहा, कारण अधिक स्वातंत्र्य त्यांना हवं होतं, आर्थिक स्थैर्य त्यांना हवं होतं, अशी त्यांची इच्छा होती. पहा बरोबर आहे, अधिक स्वातंत्र्य, अधिक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे पण कसं पाहिजे? अधिकचं पाहिजे, अधिकचं स्वातंत्र्य पाहिजे. जसं उदाहरणार्थ, उदाहरणार्थ आपल्या आईने एखादा तुमचा आवडता पदार्थ तयार केला, तुमचा आवडता पदार्थ तयार केला, उदाहरणार्थ गुलाबजामुन. आपल्या आईने गुलाबजामुन तयार केले आपल्याला खाण्यासाठी, मात्र आईने आपल्याला फक्त एका बाउलमध्ये, एका भांड्यामध्ये फक्त 5 गुलाबजामुन दिले. आईने त्या भांड्यामधून काढून आपल्या वाटेमध्ये, बाउलमध्ये फक्त 5 गुलाबजामुन दिले, म्हणजे आपल्याला खाण्यासाठीच आईने बनवले, पण आईने आपल्याला एकदम सगळे केलेले दिलेले नाही, खाण्यासाठी स्वातंत्र्य दिलेले नाही. बरोबर आहे, तर आईने काय केले? 5 गुलाबजाम काढून आपल्याला दिले. आपली अपेक्षा काय आहे, काय आहे की आईने आपल्याला अधिक जास्तीत जास्त गुलाबजाम द्यावेत, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी पोटभरून गुलाबजाम खाता येतील. तसंच इथं पहा, पूर्व युरोपमध्ये लोकांना स्वातंत्र्य होतं, पूर्व युरोपमध्ये लोकांना स्वातंत्र्य होतं, पण त्यांना कसं स्वातंत्र्य पाहिजे होतं? तर अधिकचं स्वातंत्र्य पाहिजे, जास्तीचं स्वातंत्र्य हवं होतं. त्याचबरोबर त्यांना आर्थिक स्थैर्य पाहिजे होतं, म्हणजेच कोणतीही गोष्ट करायची झाली तर आर्थिक घटक महत्त्वाचा आहे, आणि आर्थिक इन्स्टॅबिलिटी नको आहे तर आर्थिक इकॉनॉमिक स्टॅबिलिटी गरजेची आहे, आर्थिक स्थैर्य त्यांना असणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हणूनच या पूर्व युरोपमध्ये, बरोबर, पूर्व युरोपमध्ये, पूर्व युरोप या पूर्व युरोपमध्ये मध्यम वर्गाने, पूर्व युरोपमध्ये मध्यम वर्गाने सोव्हिएत प्रणीत, मध्यम वर्गाने सोव्हिएत प्रणीत साम्यवादी शासनायुक्त, सोव्हिएत प्रणीत साम्यवादी शासनायुक्त उठाव केलेला दिसून येतो, शासनाविरुद्ध उठाव केलेला दिसून येतो. बरोबर आहे, पूर्व युरोपमध्ये साम्यवादी शासन प्रणाली, साम्यवादी सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासन प्रणाली विरुद्ध उठाव असा. ओके, तर पूर्व युरोपमधील क्रांती कोणी घडून आणली? मध्यम वर्गाने. कशासाठी घडून आणली? एक तर अधिक स्वातंत्र्य आणि दुसरी गोष्ट आर्थिक स्थैर्य, या कारणांसाठी घडून आणली. बरोबर आहे, पण पूर्व युरोपमध्ये कोणती शासन प्रणाली, कोणाचा प्रभाव होता? तर पूर्व युरोप जर पाहिला तर हा सोव्हिएत रशियाच्या बाजूचा भाग आहे, त्याला सबॉन्ड्रेज आहे. एका बाजूला सर बॉन्ड्रेजच्या एका बाजूला पूर्व युरोप, दुसऱ्या बाजूला सोव्हिएत रशिया, सोव्हिएत युनियन. बरोबर आहे, मग या सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव पूर्व युरोपमध्ये होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे सोव्हिएत युनियनची विचारसरणी कोणती? साम्यवादी विचारसरणी. व्यक्तीपेक्षा देश महत्वाचा, व्यक्तीपेक्षा देश श्रेष्ठ, देशाचं हित महत्वाचं आहे. बरोबर आहे, या साम्यवादाचा प्रभाव पगडा या पूर्व युरोपमध्ये होता, त्याच्यामुळे लोकांना स्वातंत्र्य होतं, पण हे कमी होतं, मर्यादित स्वरूपाचं होतं, आर्थिक स्थैर्य लोकांना नव्हतं, कारण व्यक्तीपेक्षा देश महत्वाचा आहे, जे करायचं ते देशासाठी करायचं. साहजिकच याला कंटाळून पूर्व युरोपमधील मध्यम वर्गाने क्रांती घडून आणली. मग कशा कोणाविरुद्ध घडून आणली? तर त्या ठिकाणी सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध क्रांती घडून आणली, आणि त्या ठिकाणी लोकशाही राज्याची स्थापना झालेली दिसून येते. कशाची स्थापना झाली? साम्यवादाविरुद्ध उठाव केला आणि लोकशाही राज्याची स्थापना झालेली दिसून येते. लोकशाही राज्याची स्थापना.
लोकशाही राज्याची स्थापना ज्याला आपण म्हणतो एस्टॅब्लिशमेंट ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाही राज्याची स्थापना झाली. लोकशाही साम्यवाद आणि लोकशाही मधला फरक मगाशी सांगितल्याप्रमाणे की साम्यवादामध्ये देश महत्वाचा आहे, व्यक्ती दुय्यम आहे, मात्र लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये व्यक्ती महत्वाची आहे. देशाचं नंतर त्या ठिकाणी देशाला स्थान लोकांच्या वतीने दिलं जातो. तसं लोकशाहीमध्ये सुद्धा देशाचं हित कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्वाचं मानलं जातच. ओके, पण लोकशाहीमध्ये इथं जी लोकांना अपेक्षा होती साम्यवादापेक्षा लोकशाहीमध्ये अधिक स्वातंत्र्य आहे. साम्यवादापेक्षा लोकांना लोकशाहीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. लोकशाहीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य मिळतं म्हणजेच की पूर्व युरोपमधील क्रांती मध्यम वर्गाने घडून आणली, अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी घडून आणली. ह्या युरोपमधील पूर्व युरोपमध्ये प्रभाव कोणाचा? साम्यवादाचा प्रभाव होता. साम्यवादी सोव्हिएत शासन प्रणालीचा प्रभाव होता. साम्यवादी शासन विरुद्ध मग या साम्यवादी शासनाविरुद्ध उठाव केला, तिथली व्यवस्था कोलमडून टाकली, तर त्या ठिकाणी बंड करून त्यांनी लोकशाहीची स्थापना केली आणि त्या ठिकाणी स्वतःला हवा असलं अधिक स्वातंत्र्य आणि त्या ठिकाणी आर्थिक स्थैर्य मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सोव्हिएत रशियाचं विघटन होण्याच्या अगोदरच्या ह्या घटना खूप महत्वाच्या आहेत. फक्त 1970 पूर्व युरोपमध्येच ही क्रांती घडून आली का? तर नाही. मग याच पूर्व युरोप मधून, कारण एका बाजूला पूर्व युरोप आहे, एका बाजूला युरोप आहे आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत रशिया. ओके, दोन घटक आहेत, एका बाजूला पूर्व युरोप आहे आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत रशिया. मग या पूर्व युरोपमध्ये मध्यम वर्गाने क्रांती घडून आणली, याच पूर्व युरोपमधून क्रांतीचं लोन पोहोचलं सोव्हिएत रशियामध्ये. बरोबर, सोव्हिएत रशियामध्ये त्याचं लोन पसरलं. साहजिकच आहे, शेजारच्या परिसरामध्ये काही गोंधळ वाराजक्ता निर्माण झाली तर शेजारच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या परिसराच्याला सुद्धा त्याच्या झळा पोहोचू शकतात. मग अशा प्रकारे एका भागातून दुसऱ्या भागामध्ये क्रांतीचं लोन पसरलं. फक्त पूर्व युरोपमध्येच क्रांती झाली नाही तर सोव्हिएत रशियामध्ये देखील क्रांतीचं लोन पसरलेलं दिसून येतं. मग सोव्हिएत रशियात देखील राजकीय आणि आर्थिक कशासाठी? राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी उभा झाला. राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी देखील म्हणजे पूर्व युरोपमध्ये साम्यवादीच्या सरणी होती, पगडा होता, तिथं साम्यवाद कोलमडून पडला, लोकशाहीची स्थापना झाली. याच पूर्व युरोपमधून त्याचं लोन पसरलं होतं. कुठं पसरलं? सोव्हिएत रशियामध्ये पसरलं. सोव्हिएत रशियामध्ये सुद्धा कोणती विचारसरणी होती? साम्यवादीच विचारसरणी होती. मग या साम्यवादी विचारसरणीचं लोन सोव्हिएत रशियामध्ये देखील क्रांतीचं पसरलं दिसून येतं. तिथे लोकांना देखील पूर्व युरोपप्रमाणेच अधिक स्वातंत्र्य, बरोबर, राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य याची अपेक्षा निर्माण झाली, आशा निर्माण झाली. त्यामुळं सोव्हिएत रशियातील लोकांनी देखील लोकसमूहाने देखील साम्यवादाच्या अगेन्स्ट राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चळवळी केलेल्या दिसून येतात. राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सोव्हिएत रशियामध्ये काय निर्माण झाल्या? चळवळी निर्माण झालेल्या. म्हणजेच जिथं साम्यवादाचा उगम म्हणता येईल, बरोबर आहे, ज्या साम्यवादाने सोव्हिएत रशियाला दुसरी महासत्ता बनवलं, त्याच साम्यवादामध्ये व्यक्ती दुय्यम होती, देश महत्वाचा होता, अंतर्गत व्यवस्था उखरलेली होती. त्यामुळं फक्त देशाची प्रगती होत गेली, समाज मात्र तसाच राहिला. त्याच्यामुळं तिथं जनता त्रासली आणि या त्रासलेल्या जनतेने राजकीय स्वातंत्र्य मिळावं, आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, या
कारणांसाठी सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादाविरुद्ध राजकीय आणि आर्थिक चळवळी उभारून त्या ठिकाणी साम्यवादाला एक दणका दिलेला दिसून येतो, एक तडका दिलेला दिसून येतो. मग हे घडत असताना 1991 मध्ये पूर्व युरोपमध्ये क्रांती घडत असताना, सोव्हिएत रशियामध्ये सुद्धा चळवळी घडत असताना, जगाच्या काही प्रदेशांमध्ये देखील त्या ठिकाणी अशा चळवळी प्रबळ झालेल्या दिसून येतात. आणि या चळवळी कशाच्या आधारे, तर वांशिक घटकाच्या आधारे. त्यातला मूळ शब्द जो आहे वंश, वांशिक अस्मिता ज्याला आपण म्हणतो, त्या वांशिक अस्मितेच्या आधारे या चळवळी, वंशाच्या आधारे, वांशिक घटकाच्या आधारे या चळवळी ज्या आहेत, या चळवळी निर्माण झालेल्या दिसून येतात. म्हणजेच वंश, इतरांपेक्षा आमचा वंश श्रेष्ठ आहे. हे कधी घडत होत? 1989 मधील पूर्व युरोपमधील क्रांती आणि ज्या सोव्हिएत रशियामध्ये आर्थिक आणि राजकीय चळवळी घडत होत्या, त्याच काळामध्ये जगाच्या इतर भागांमध्ये, इतर प्रदेशांमध्ये आमचा वंश श्रेष्ठ आहे, जगात आमच्या वंशाची लोक जास्त आहे, अशी वांशिक अस्मिता ज्याला आपण म्हणतो, वंशाच्या आधारे एकजूट एकीची भावना निर्माण झालेली होती. आणि त्यामधून जगामध्ये वंशाच्या आधारे वेगवेगळ्या स्वतंत्र राज्यांच्या मागण्या झालेल्या दिसून येतात. त्या मागण्या कोणकोणत्या आहेत वांशिक अस्मितेच्या आधारे? विद्यार्थी मित्रांनो, वेळेच्या अभावी आपण पुढील तासाला वांशिक अस्मितेवर आधारित कोणकोणत्या मागण्या आहेत, उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल. उदाहरण म्हणून फक्त आपण घेऊया, त्याचा सविस्तर सखोल अभ्यास उद्या घेऊया आपण, की पूर्व युरोप, याच युरोपमध्ये, या युरोपमध्ये चेकोस्लाव्हियाचं विभाजन असेल, युगोस्लाव्हियाचं विभाजन असेल, हे विभाजन कोणकोणत्या भागामध्ये झालं, गटामध्ये झालं, हे आपण उद्याच्या तासाला अभ्यासूया. तोपर्यंत आपण इथं थांबूया. धन्यवाद.